माझं विनायक बापू गाडे, माडा मतदारसंघात राहतो मी. नमस्कार, माझं नाव धनाय शिंदे, माडा मतदारसंघात मी राहतो. नमस्कार, संजय जनार्दन कुलकर्णी, मी माडा मतदार मध्ये राहतो. शुभम विनायक गाडे, माडा मतदारसंघात राहतो मी. मी मधुकर साठे आणि मी माडे मतदारसंघात राहतो. पहिला गव्हर्नमेंट शे होतं, त्यातमध्ये काय लाभ मिळालेला नाही. पूर्वी माझी अशी परिस्थिती होती की मला अतिशय म्हणजे दुर्मिळ असं घरात राहावं लागत होतं. आतापर्यंत पहिल्या सरकारनं कुठलेही आम्हाला या खेड्यागावात कुठलीही योजना अशा आतापर्यंत गोरगरिबापर्यंत पोचू दिल्या नव्हत्या. पहिला असा विकास झालाच नाही, रस्ता असं नव्हतेच ना. पहिले परिस्थिती म्हणजे इथं गोरगरिबांचे इतके हाल होते की बारकी पत्र्यांची घडं, काडांची घडं आणि मातीनं रचलेली घरं, त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर ती पडायची. पावसात त्यांना असं रात्रंदिवस असं बसून काढावं लागत होतं. स्वयंपाक चुलीवर करायचा, कधी वारं सुटायचं, कधी सरपण नसायचं. ट्रीटमेंट काय खाजगीमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये असं व्हायचं, पण पैशामुळं हे ते बाकी खूप अडचणी यायच्या. काय होतं पहिलं, पहिली तर गाय होती ती गुरं आणायची, तिथून इथं बांधायची चावडू दारात असलं होतं. 2000 रुपये 4 महिन्याला मिळतात पीएम किसानचे, ते मिळतात मला. आता मला जे योजना मिळालेल्या आहेत, प्रधान आवास योजना, हे एक घर मला मिळालेलं आहे. किसान योजनेची 2000 रुपये मिळतात आणि गहू फुकट आता जवळजवळ 10 वर्ष झाला आम्हाला गहू फुकटच मिळतोय. काय सुद्धा रुपये सुद्धा देऊ लागत नाही. गव्हर्नमेंट कडून आयुष्यमान कार्ड घेतले काढून, त्या कार्डाची खूप मोठी आम्हाला मदत झालेली. होय, बरं आहे, चांगलंच आहे, त्या काय ती बरोबर आहे. अहो, आमच्या सारख्या म्हाताऱ्याला कुठलं मिळते पैसे आहे काय दवा. एवढं आपले 2000 4 महिने मजा होती कशी तर निवांच्या पाण्याची. पण हे जे संकट काढलं फक्त मोदी सरकारनं काढलं, इतरालाही कुणालाही जमलेलं नाही. 70 ते 60 वर्षे काँग्रेसनं राज्य केलं, पण फक्त गोरगरिबाला लुबाडण्यासाठी केलं. आणि सगळे जे आहे आता सुद्धा विरोधक जे आहे, फक्त लुबाडून घेण्यासाठी सरकार प्रयत्न यांचं चालू आहे. लोकांनी वाटतंय मोदीमुळं आपलं आंतरराष्ट्रीय जी काही सगळं चाललं आहे व्यवहार, त्याच्यामध्ये मोदी असल्याशिवाय ह्या देशाला पर्याय नाही. पण ह्या ज्या आता मोदी सरकारनं प्रत्येक घरोघरी ह्या योजना पोचू दिलेल्या आहेत आणि आता सध्या चालू 25 ते 26 घरांची कामं चालू आहेत या सरकारमध्ये. पहिले गोळी मिळत नव्हती, गोळी थंडीचा पारा गोळी मिळत नव्हती. आता 5 लाखाचा निधी मोदी अनामत खर्च करते. मोदीच पाहिजे घेऊ, कोण 2000 रुपये कोणी दिलेले का कवापासनं पंतप्रधान मुख्यमंत्री आमच्या पडा नव्हते दिले तर कशाने कुठले. आता मोदी साहेबच पाहिजे, अजून कोण पाहिजे. 24 मध्ये मोदीच पाहिजे. मोदी साहेब 2024 मध्ये हे मोदी सरकार भरगच्च मताने येणार आहे, याच्यात कुठलाही फेरफार बदल होणार नाही. माढ्यामधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा.